मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये. मागील अनेक दिवसांपासून या एक्सप्रेसवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. अशातच पुन्हा आणखी एक भयंकर अपघात एक्सप्रेसवेवर झाला आहे. खोपोली जवळील घाटात झालेल्या अपघातामध्ये तब्बल 13 वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या वाहनांमध्ये एक ट्रक, एसटी बस आणि 7 कारचा समावेश असून या भयानक अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली जवळील बोरघाटात मुंबई लेनवरती ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि या ट्रकने एसटी बससह 7 कारना धडक दिली. या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातांची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये. मागील अनेक दिवसांपासून या एक्सप्रेसवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. अशातच पुन्हा आणखी एक भयंकर अपघात एक्सप्रेसवेवर झाला आहे. खोपोली जवळील घाटात झालेल्या अपघातामध्ये तब्बल 13 वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या वाहनांमध्ये एक ट्रक, एसटी बस आणि 7 कारचा समावेश असून या भयानक अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार खोपोली जवळील बोरघाटात मुंबई लेनवरती ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि या ट्रकने एसटी बससह 7 कारना धडक दिली. या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे.